हॅलो एवरीवन वन माय नेम इज मिशा औधानी एंड लेट्स कंटिन्यू विथ अ सब्जेक्ट इंडस्ट्रियल मॅनेजमेंट पेपर नंबर वन ओके इंट्रोड्युस टॉपिक वी आर गोइंग टू स्टडी अबाउट ई आर पी ई आर पी एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग ओके पण ई आर पीबद्दल या आजच्या टॉपिकमध्ये शिक शिकणार आहोत ई आर पीला मराठीमध्ये ट्रान्सलेशन म्हणणे म्हणणं तर ते आहे उपक्रम संसाधन नियोजन ठीक आहे ई आर पी म्हणजे काय आपले जे काही संसाधन आहेत त्याच्या नियोजनासाठी जो काही सॉफ्टवेअर किंवा ॲप्लिकेशन आहे आपण त्याच्याबद्दल शिकणार आहोत ठीक आहे so, सो एंटरप्राईज रिसोर्स प्लॅनिंग ऑर ई आर पी सॉफ्टवेअर दॅट इज बिल्ड टू ऑर्गनायझेशन बिलॉंगिंग टू डिफरंट इंडस्ट्रीयल सेक्टर रिगार्डलेस द दर साईज अँड स्ट्रेंथ ठीक आहे तर ई आर पी काय आहे तर एक सॉफ्टवेअर आहे एक ॲप्लिकेशन आहे एक प्रोग्रॅमिंग आहे जे आपल्याला ऑर्गनायझेशनला मदत करत असतं मॅनेजमेंट किंवा वर्किंग स्मूथ करण्यासाठी ओके हे जे ई आर पी आहे हे प्रोडक्शन कंपनीजसाठी असतो म्हणजे आपला रॉ मटेरियल किती आलेला आहे आपण त्याच्यामध्ये तो डाटा फिल करणार आपला रॉ मटेरियलचा वर्किंग प्रोग्रेस किती आहे आपण तो डाटा फिल इन करणार आपल्याकडे अवेलेबल रेडी uh, गुड्स किती आहेत किंवा फिनिश्ड गुड्स किती आहेत ते आपण डेटा ह्याच्यामध्ये टाकत जाणार डेली बेसिसमध्ये जेव्हा आपण अपडेटेशन आपण सगळा डाटा जेव्हा टाकून ठेवणार तेव्हा आपल्याला कळणार की आपली वर्किंग कशी चालली आहे स्मूथ चालली आहे नाही चाल आहे कुठं अडचण आहे कुठं कुठे लूप हॉल्स आहेत कुठं काय आहे आपण ह्या सगळ्या गोष्टी ई आर पीमुळे शिकतो ठीक आहे ईर पी पॅकेजेस डिझाईन टू सपोर्ट अँड इंटिग्रेट ऑलमोस्ट एव्हरी फंक्शनल एरिया ऑफ द बिझनेस प्रोसेस सच एस प्रोसिजर ऑफ ग्रोड्स अँड सर्व्हिसेस सेल्स अँड डिस्ट्रिब्युशन फायनान्स अकाउंटिंग ह्युमन रिसोर्स मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शन प्लॅनिंग लॉजिस्टिक्स अँड वेअर हाऊस मॅनेजमेंट ठीक आहे तर ई आर पी म्हणजे काय हे प्रत्येक भागामध्ये आपल्याला मदत करत असते ह्युमन रिसोर्सचा भाग असू दे कामगारांचा असू दे त्यानंतर उद येण्या कच्च्या मालाचा असू दे तयार मालाचा असू दे त्यानंतर वेगवेगळे सेवा जे काय आपली कंपनी देत असते त्याच्यासाठी असू दे किंवा डिस्ट्रीब्युशनसाठी असू दे आपण कुठं कुठं पुराव टाकतो त्याच्यासाठी असू दे आपल्या फायनान्ससाठी असू दे कुठलीही गोष्ट असू दे, 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 दे त्या या सगळ्या गोष्टींचा टोटल इन्व्हॉल्वमेंट या ॲपमध्ये किंवा या सॉफ्टवेअरमध्ये केला गेला आहे ठीक आहे ई आर पी ही अशी संगणकीय प्रणाली आहे की ज्यामुळे व्यवसायाची स्वल स्वयंचलचलिता प्रतिकृती निर्माण होते निर्माण करते ज्यामध्ये वित्तीय पुरवठापासून कारखान्यातील उत्पादन स स्तरापर्यंत व्यवस्थापनाचा सर्व कार्याची एक एक ती माहिती संगणक प्रक प्रणालीमुळे तिथल्या क्लिश क्लिष्टात कमी केली जाते नंतर हा एक कम्प्लीट सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामध्ये ॲट अ टाइम तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळत जाईल एकदा तुम्ही स्टार्टिंग पॉईंट टाकलं एकदम एकदा तुम्ही तुमचे कमांड्स त्यात टाकून दिले त्याच्यानंतर आपल्याला डेली आउटपुट कळत राहतो त्यानंतर आपल्याला डेली कुठ आहे आपली क कंपनीची पोझिशन ती आपल्याला कळत राहते ओके ठीक आहे तर ई आर पीचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय होतं तर रोज आपण किती प्रोडक्शन केलं ते रोज हाताने लिहिण्याऐवजी किंवा त्याचा रोज काही ना काहीतरी अकाउंटिंग करण्याऐवजी आपण सॉफ्टवेअर बघतो आहे त्या सॉफ्टवेअरमध्ये आपण एकदा टाकलं की दिवसाला आपल्याला आपण पन्नास गुड्स प्रोड्यूस करतो आहे तर टोटल दिवसाला आपल्याला दाखवलं की आज किती प्रॉडक्शन कम्प्लीट झालं आहे उद्या किती प्रॉडक्शन कम्प्लीट झालं किंवा जेव्हा प्रोडक्शन करत असतो तेव्हा प्रत्येक गोष्टी जे स्कॅनिंग होतच आहे जे आर क्यू आर कोड्स वगैरे असतात ते प्रत्येक प्रॉडक्ट फायनल प्रॉडक्टची ते क्यू आर कोड त्याच्यामध्ये रजिस्टर केला जात असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला कळतं की एक्झॅक्टली आज प्रॉडक्शन किती झालं आहे आज कच्चा माल किती वापला गे वापरला गेला आहे उद्यासाठी आपल्याला कच्चा माल लागावत असेल तर आपण किती मागवावं लागणार या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे आपल्याला कळत राहत असतात ओके तर आपण ह्याच्यानंतर इव्हॉल्युशन किंवा उत्क्रांती ई आर पीची कशी झाली ते बघूयात ड्युरिंग अर्ली फेजेस ऑफ डेव्हलपमेंट इंटिग्रेटेड सोल्युशन्स वर डिझाईन फॉर पर्टिक्युलर प्रोसेस एरिया सचेस मटेरियल मॅनेजमेंट तर जेव्हा ई आर पी आधी आधी होतो जेव्हा स्टार्टिंगमध्ये स्टार्ट झालं ई आर पी तेव्हा फक्त कच्चा माल आणि पक्का माल ह्याच्यासाठी चालू केलं गेलं होता म्हणजे आपण आउटपुट किती घेतला आहे त्याच्यामधून आपण किती रॉ मटेरियल वापरला किती कच्चा माल वापरला किती मशिनरीचा जा यूज झाला या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघत होतो ठीक आहे मालासाठी व्यवस्थापनाच्या नियंत्रणासाठी आपण नाईनटीन नाईन नाईन्टीन सिक्स्टीमध्ये ही ई आर पी ॲक्च्युली स्टार्ट डेव्हलप झाली होती त्याच्यामुळे आपल्या गोदामामध्ये किती माल आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती कळायची त्यानंतर आपले गुड्स जे काही एक्सपायरी असतात भरपूर गोष्टी जे असतात जे एक्सपायर होतात एक्झाम्पल फूड प्रोडक्ट्स ठीक आहे तर आपल्याकडे कुठले आहेत किंवा आपल्याला कुठले लवकर विकायचे आहेत तुम आपल्याला कुठली बॅच आधी विकायची कुठली बॅच नंतर विकायची आहे कुठले प्रोडक्शन कधी झाले या सगळ्या गोष्टींची माहिती मिळण्यासाठी आधी आधी ई आर पी किंवा एम आर पी म्हणून हा प्रॉडक्ट लाँच झाला होता हा ही सॉफ्टवेअर लाँच झाली होती ठीक आहे मग नाईन्टीन सेवन्टीपर्यंत ती सामग्री गरज नियोजन झालं ठीक आहे मटेरियल रिक्वायरमेंट म्हणजे काय आपल्याला फक्त याच्यामध्ये आपल्याकडे काय अवेलेबल फायनल गुड्स होते हे नव्हतं बघत आपण जे काही आपलं मालसाठ आहे त्याच्याबद्दल फक्त नव्हतं आता काय काय माल सामग्री लागणार आहे त्याच्यासाठी पण हे डेव्हलप झालं ओके त्यांना नाईन्टीन एटीजमध्ये निर्माण गरज नियोजन मॅन्युफॅक्चरिंग रिक्वायरमेंट प्लॅनिंग या सगळ्यासाठी सॉफ्टवेअर डेव्हलप झालं म्हणजे आपल्याला सपोज उद्या हो आज आपलं टा आपलं आजचे आपलं डेली प्रॉडक्शन आहे सपोज हंड्रेड गुड्स पर डे ठीक आहे तर पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला आपलं प्रॉडक्शन वाढवायचं आहे आपल्याला सपोज वाढवायचं आहे वन फिफ्टी प्रॉडक्ट्स पर डे पुढच्या मंथमध्ये तर तो टार्गेट अचीव करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे कसं कसं लागणार आहे या ला सगळी गोष्टी या सॉफ्टवेअरमुळे आपल्याला कळत होते कुठं आपला तोट आहे कुठं आपल्याला अजून गरज लागणार आहे कुठल्या गोष्टीची फायनान्स किती लागणार किती पैसा लागणार किती कच्चा माल लागणार किती ह्युमन रिसोर्स अजून लागणार या सगळ्या गोष्टींची माहिती यामध्ये आपण एकदा फिट केली तर तो आपल्याला जनरेट करून देत होतं ओके आणि त्याच्यानंतर नाईन्टीन नाईन्टीमध्ये ई आर पी हे कंप्लीट सॉफ्टवेअर प्रोड्यूस झालेलं आहे ठीक आहे सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनचा वापर करते व्यवसाय संग्रहातील प्रक्रियांचे कामगिरी उच्चवण्यासाठी ई आर पी मल्टीपर्पज मोड ॲप्लिकेशनचा वापर करतो ओके तर ह्याच्यामध्ये नाईन्टीन नाईन्टीजपर्यंत आपल्याला कम्प्लीट ई आर पी मिळाला त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं इन्वॉल्वमेंट होतं मार्केटिंगचं होतं प्लॅनिंगचं होतं त्याच्यानंतर प्रोडक्शन होतं ह्युमन रिसोर्स होतं त्याच्यानंतर फायनान्स होतं या सगळ्या गोष्टी इन्क्लूड व्हायला लागल्या ठीक आहे याच्यामध्ये इन अर्ली स्टेजेस मोस्ट ऑफ ई आर पी सोल्युशन्स वी फोकस्ड ऑन ऑटोमॅटिक बॅक ऑफिसर्स फंक्शन दॅट वी नॉट डायरेक्टली रिले अफेक्टिंग कस्टमर्स ऑर जनरल पब्लिक तर जेव्हा जेव्हा स्टार्टिंगमध्ये जेव्हा ई आर पी आलं तेव्हा बॅक ऑफिस फंक्शनसाठी ते स्पेशली रिनाऊंड होतं किंवा चालत होतं बॅक ऑफिस फंक्शन म्हणजे काय जे डायरेक्ट कस्टमरशी रिलेटेड नसतात म्हणजे प्रॉडक्ट कर प्रोडक्शन करतोय आपण कस्टमर आपलं प्रोडक्शन बघत असतो का नाही तर ते झालं बॅक ऑफिस फंक्शन किंवा मॅनेजमेंट असेल एम्प्लॉईज सिलेक्शन असेल या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्याच्यासाठी आधी ई आर पी स्टार्ट झालं पण ते आता डेव्हलप होत होत फ्रंट ऑफिससाठी पण डेव्हलप झालेलं आहे म्हणजे कुठं कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सी आर एम किंवा ई बिझनेस सिस्टीम या सगळ्या गोष्टींमध्ये पण ई आर बी आता घुसला आहे घुसला आहे आणि कम्प्लीट बिझनेसला मदत करणारं सोल्युशन म्हणजे ई आर पी आहे ठीक आहे त्यानंतर टाईप्स ऑफ ई आर पी मॉड्युल्स मॉड्यूल म्हणजे काय पार्ट ऑफ सॉफ्टवेअर ऑर प्रोग्रॅम ठीक आहे मॉड्यूल म्हणजे एक पार्ट असतो सॉफ्टवेअरचा जर आपण सिम्पल वेमध्ये मॉड्यूल वगैरे एक्झाम्पल बघूयात तर आपण एक एक्झाम्पल घेऊया फेसबुक ॲपचा ओके फेसबुक हे सोशल मीडिया ॲप आहे ठीक आहे फेसबुक आणि ए आर पीचा काही कनेक्शन नाही आहे पण एक एक्झॅम्पलसाठी मॉड्यूल काय असतो त्याच्यासाठी आपण एक फेसबुकचा एक्झाम्पल घेऊया तर फेसबुक हा ओवरऑल ॲप आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे सब पार्ट आहेत म्हणजे फ्रेंड्सचा एक वेगळा सब पार्ट आहे फ्रेंड रिक्वेस्टचा एक वेगळा सब पार्ट आहे पोस्ट टाकण्याचा एक सब पार्ट आहे लाईक्स कमेंटचा एक सपाट आहे ता तर त्याच टाईपमध्ये आर पीमध्ये पण मॉड्यूल्स येतात म्हणजे पूर्ण प्रोग्राममध्ये वेगवेगळे छोटे छोटे -वेग पार्ट्स असतात जसे आर्थिक मॉड्यूल मनुष्यबळ मॉड्यूल उत्पादन नियोजन मॉड्यूल खरेदी मॉड्यूल विक्री व वाट वॉटअप वाटप मॉड्यूल उत्पादन मॉड्यूल सामग्री व्यवस्थापन मॉड्यूल यंत्रस्थळ देखभाल मॉड्यूल विपणन मॉड्यूल ठीक आहे तर प्रत्येक ॲक्टिव्हिटी जी असती ऑर्गनायझेशनच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीसाठी एक मॉड्यूल तयार केला गेला आहे ते एक पर्टिक्युलर पार्ट त्याचा तयार केला गेला आहे त्या जेव्हा त्या मॉड्यूलमध्ये तुम्ही घुसाल तेव्हा तुम्हाला कम्प्लीट अजून डाटा बेसिसमध्ये क्लिअर करता म्हणजे सपोज तुम्हाला बघायचं की सामग्री केवढी राहिली आहे तर तुम्ही सामग्री व्यवस्थापन मॉड्यूलमध्ये जाणार आणि तिकडे तुम्हाला एक्झॅक्टली कळणार की आज आपल्यालाकडे किती सामग्री राहिली आहे ती किती दिवसांपर्यंत तुम्हाला यूज करता येणार सामग्री या सगळ्या गोष्टी आहेत ए आर पी मॉड्यूल्सचा ओके मॉड्यूल म्हणजे काय सब पार्ट त्या प्रोग्रॅमचं ठीक आहे त्यानंतर इम्पॉर्टन्स किंवा महत्त्व पहिलं आहे युजफुल फॉर ऑल टाईप्स ऑफ बिझनेस सर्व प्रकारच्या व्यवसायांसाठी उपयुक्त म्हणजे आत्ता ई आर पी एवढा डेव्हलप झाला आहे सॉफ्टवेअर एवढा डेव्हलप झाला आहे की कुठल्याही बिझनेस असू दे त्याच्यासाठी तुम्ही उपयोगी करू शकता ठीक आहे ई आर पी प्रणाली ही सर्व प्रकारच्या व्यवसायांना उपयुक्त ठरते जरी त्या व्यवसाय व्यवसायाचा आकार लहान असो अथवा मोठा असो कोणत्याही उत्पादन वस्तू प्रकारे प्रकार असो आणि व्यवस्था व्यवसायाचे स्वरूप कोणतेही असो या सर्व प्रकारच्या व्यवसायांना व्यवसाय करण्याची पद्धतीमध्ये अमूलग्र बदल घडवून व्य व्यवसायाची कार्यक्षमता व स्पर्धात्मकता वाढवण्यास मदत झाली आहे तसेच व्यवसायातील विविध क्रिया व प्रक्रिया या संयचलित दररोज ग्राहकांच्या गरज अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे ठीक आहे तर छोटा बिझनेस असू दे मोठा बिझनेस असू दे कुठल्याही टाईपचा बिझनेस असू दे प्रत्येक बिझनेससाठी ही उपयुक्त ठरत असते ठीक आहे चेंजेस इन कॉम्पिटिशन स्पर्धेतील बदल इ पीमुळे व्यवसायाची व्यूहरचना व प्रक्रिया स्पर्धात्मक दृष्टीने बदलण्यात बदलणे भाग पाडले आहे या प्रणालीमुळे व्यवसायाचा स्पर्धात्मक फायदा वाढवून व्यवसायात व्यवसाय मूल्य वाढविले जात आहे योग्य प्रकारचे ई आर पी प्रणाली राबविल्यामुळे स्पर्धेच्या यु युद्धातील स्पर्धात सॉरी स्पर्धेच्या युद्धातील स्पर्धाकला हरविण्यासाठी शास्त्र म्हणून वापरून स्पर्धा कला स्पर्धकला हरविणे शक्य झाले आहे तसेच व्यवसायामध्ये आवश्यक ते योग्य बदल करून व्यवसायाला अध्या अद्यायवत ठेवले आहे ई आर पीमुळे सं स्पर्धात्मक स्पर्धकांना ही प्रणाली न राबवल्यास व्यवसाय कारणे काठीण कठीण बनवले आहे ठीक आहे तर ई आर पीमुळे काय झालं आहे अगदी फंक्शनिंग आहे ऑर्गनायझेशन तो स्मूथ आहे कुठल्याही मिनिटाला कळतं की आपल्याला रॉ मटेरियल किती आहे आप आपल्याला काय फायनल गुड्स कुठं आहेत त्याच्यामुळे आपल्याला काय डिसिजन मेकिंग आहेत ते क्विक झालं आहे जे काही निर्णय घ्यायचे ते आपण फटाफट घेऊ शकतो आणि त्याच्यामुळे आपण स्पर्धेमध्ये टिकू राहू शकतो ठीक आहे त्यानंतर इम्प्रूव एफिशियन्सी अँड कॉम्पिटेटिव्हनेस व्यावसायिक भागीदारांना आर्थिक स्प आर्थिक स्पर्धा स्पर्धात्मक बनवले आहे ठीक आहे याच्यामध्ये काय आहे कंपनीची इफिशियन्सी आणि कॉम्पिटेटिव्हनेस वाढवली आहे इफिशियन्सी म्हणजे काय लवचिकता किंवा यू कॅन से एक्झॅक्टली इफिशियन्सी म्हटलं म्हणायचं म्हटलं तर काम करण्याचा आउटपुट आउटपुट लेवल जो काय आहे म्हणजे आज मी दहा दहा रुपयाची गोष्ट टाकली त्याची वीस रुपयाची गोष्ट होती का पंधरा रुपयाची गोष्ट होती आहे या हे ह्याला म्हणतात इफिशियन्सी इफिशियन्सी म्हणजे काय स्मूथ फंक्शनिंग फटाफट काम होणे एक चांगल्या लयने काम होणे हे म्हणजे सगळं एफिशियन्सी असते आणि कॉम्पिटेटिव्हनेस म्हणजे काय स्पर्धात्मक जगामध्ये टिकून राहण्याची ताकद ठीक आहे तर कंपनीची एफिशियन्सी आणि स्पर्धात्मकता वाढवली गेली आहे ई आर पीमुळे कारण ई आर पीमुळे आपल्याला माहिती असतं कुठल्याही मिनटाला पोझिशन आपली कंपनीची कुठं आहे काय आहे जर आपल्याला वाढवायचं आहे आपल्या कंपनी जर आपल्याला आपल्या कंपनीमध्ये पुढं कुठं एक चेंजेस करायचे आहेत तर ते ही ई आर पी जे काही ॲप आहे किंवा सॉफ्टवेअर आहे ते आपल्याला मदत करत असतं चेंजेस आणण्यासाठी किंवा ते आपल्याला एखाद्या पोझिशन सांगत असतं की आपण एक्झॅक्टली कुठं आहोत जर आपल्याला हे चेंज आणायचं आहे आपल्याला सपोज प्रोडक्शन वाढवायचे आपल्याला एफिशियन्सी वाढायची आपल्याला आउटपुट मॅक्झिमम हवं आहे छोट्या इनपुटमधून तर ते कसं होणार ते काय होणार ह्याचे डाटाबेस किंवा ह्याची मदत ह्याच्यासाठी आपल्याला ई आर बी जो काही सॉफ्टवेअर आहे तो मदत करत असतो ठीक आहे इन प्रॉफिट नाफ्यात वाढ जे व्यवसाय संस्था ई आर पी प्रणाली विविध प्रकारची सेवा उपलब्ध करून देते त्यांना या सेवा विविध प्रकारच्या व्यवसाय प्रक्रियेत पुनर्बांधणी योग्य ई आर पी पॅकेज अंमलबजावणी वापर वा सॉरी वापरदारांना प्रशिक्षण अंमलबजावणीनंतरची सहाय्यक सेवा इत्यादी ई आर पी प्रणालीच्या सेवेचा व्यवसाय संस्थेला मोठा फायदा मिळतो चांगल्या अनुभवी मिळतो चांगला अनुभव मिळतो आणि अधिक तज्ञांचे मार्गदर्शन इत्यादी ई आर पी प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे होते या सर्व प्रा परिणाम म्हणून व्यवसायाची कार्यक्षमता वाढून नफा वाढण्यात रूपांतर होते ठीक आहे एफिशन्सीचा एक्झॅक्ट ट्रान्सलेशन म्हणजे कार्यक्षमता असते ठीक आहे तर कार्यक्षमता जेव्हा आपल्या कंपनी जी वाढते तेव्हा ऑटोमॅटिक आपली जे काही प्रॉफिट्स आहेत ते वाढणार आहेत ई आर पीमुळे आपल्याला माहिती आहे की आपल्याला कुठं गरज आहे कुठली गरज आहे आपण आपल्या कंपनीला आपल्याप्रमाणे मोल्ड करू शकतो कारण ई आर पीमुळे आपल्याला एक नॉलेज मिळतं की आपण कुठं आहोत कशी आहोत आणि कुठं आपल्याला चेंजेस करायचे असतील तर त्यासाठी आपण कसे चेंजेस घेणार आणि एक्सपर्ट लोकांची जी काय ई आर पी ॲपमधले ती आपल्याला मिळत असते ते फक्त ॲप नसो त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे फीचर्स पण असतात ज्याच्यामुळे तुम्हाला सपोज कुठं गायडन्स हवं आहे प्रोफेशनल गायडन्स हवे तो पण तुम्हाला इझिली मिळू शकतो हो, आणि तुमची जे काही कार्यक्षमता आहे ती चांगली वाढते आणि त्याच्या ते चांगले वाढल्यामुळे आपला जो काही नफा नफा आहे तो पण चांगल्या प्रकारे वाढत असतो ठीक आहे नंतर हेल्थ अँड रिकन्स्ट्रक्शन इन बिझनेस प्रोसेस व्यवसाय प्रक्रियेच्या पुनर्बांधणी संबंध सा सॉरी सा, पुनर्बांधणीचे साधन ठीक आहे व्यवसाय प्रक्रियेची पुनर्बांधणी किंवा रचना करण्यासाठी ई आर पी प्रणाली ही साधन अत्यंत महत्त्वाचे ठरते ई आर पी हे पुनर्वे पुनर्च सॉरी पुनर्रचनेचे एक प्राथमिक साधन आहे की ज्यामुळे व्यवसायातील विविध प्रक्रिया करताना योग्य मार्ग मार्गदर्शन मिळते पुनर्बांधणीचा कामाचे पु पुनर्बांधणीच्या कामाचे नियोजन वेळपत्रक आणि नियंत्रण करणे सोपे जाते परिणामी पुनर्रचनेला मूर्त स्वरूप देता येते तर जे काही रिकन्स्ट्रक्शन करायचं जे काही चेंजेस आपल्याला आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये आ घडा घडवायचे आहेत किंवा आपल्या पूर्ण ऑर्गनायझेशन जर सिस्टेम चेंज करायचं असेल तर त्याच्यामध्ये ई आर पी मदत करत असते ई आर पीमध्ये आपण एकदा डाटा टाकला की आपल्याला असे असे इथे इथं चेंजेस हवेत असे असे येतात चेंजेस हवेत तर त्याच्यामुळे आपल्याला एक चांगला प्लॅन बनवता येतो की आपण कुठली स्टेप पहिली घेणार कुठली स्टेप्स दुसरी घेणार आणि ती स्टेप जशी आपण डिसाईड केली तशी कम्प्लीट होत आहे का नाही हे आपल्याला ई आर पीमुळे कळत राहत असते ठीक आहे त्याच्यामुळे जे काही बदल करायचे आहेत चांगल्या पद्धतीचे बदल जे काही करायचे आहेत ते पुनर्बांधणी जी काही करायची आहे ते त्याच्यामुळे सोपी होऊन जाते आणि त्याच्यामुळे आपल्याला कळतं की बाबा आपण करेक्टली करतो आहे का नाही का अजून कुठं आपल्याला अजून चेंजेस करावे लागतील ज्यावेळा आपण टाईम डिसाईड केला त्यावेळे कमीत कमी टाईममध्ये आपलं पुनर्बांधणी कंपनीची होती आहे का नाही ठीक आहे नंतर अ फुड बिझनेस प्रॅक्टिस और प्रोसेस व्यवसाय प्रक्रियेतील चांगले चांगल्या पद्धती ठीक आहे तर ई आर पी वापरणं ही एक चांगली पद्धत आहे कारण कारण आहे, ला ला पटकन कुटे जेके चे, ते सोपी आहे आणि ती आपल्या कंपनीला खूप फायदेशीर ठरते ती आपल्या कंपनीला पटकन कुठे जे काही चेंजेस घ्यायचे आहेत ते चेंजेस घेण्यासाठी मदत करत असते ठीक आहे व्यवसाय प्रक्रियेतील चांगल्या पद्धती मोजणे दीर्घकाळ फायदे देणे आणि व्यवसायातील कामात सुधारणा करण्यासाठी ई आर पी प्रणालीला प्रणालीचा उपयोग होतो ई आर पी प्रणालीमुळे व्यवसायातील विविध कार्यांचे योग्य प्रकारे नियोजन करता येते नियंत्रण प्रभावी बनते तसेच ही प्रणाली चांगल्या पद्धतीवर अधिकार सॉरी आधारित असलेले असल्याने व्यवसाय प्रक्रियेत या अधिक चांगल्या पद्धतीने पार पडले पड पडतात पडता येतात ठीक आहे तर ही जेव्हा ई आर पी आपण सिस्टीम यूज करतो तेव्हा आपल्याला प्रत्येक पोझिशनवरती माहिती असतं कुठं काय आहे कुठं कसं आहे कुठं आपण किती गोल्स अचीव केले कुठं आपले गोल्स लॅकिंग आहेत ठीक आहे तर या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला एक चांगली वा काय म्हणू शकतो एक चांगला रस्ता किंवा एक चांगली पद्धत आपल्याला मिळून जाते की यानंतर आपण हा करणार आहोत स्टेप ही यानंतर ही स्टेप करणार आहोत जर कुठं अडकलं जर कुठं रेड साईन दाखवलं की बाबा जेवढं गोल आहे तेवढं टा कम्प्लीट नाही झालं तर तिकडं आपण लगेच लक्ष देऊ शकतो आणि तिकडे जे काही चेंजेस आहेत जे तिकडे जे काय ज्या रीजन्समुळे आपलं गोल्स कंप्लीट नाही झालं ते आपण चेंज करून तिथं आपण आपल्या कंपनीचे गोल्स फटाफट अचीव करू शकतो आणि ही एक चांगली पद्धत आहे ई आर पी वापरणे ही एक चांगली पद्धत झाली ठीक आहे त्यानंतर चेंजेस इन स्ट्रक्चर ऑफ बिझनेस ड्यू टू ई आर पी ई आर पी म्हणजे व्यवसाय स्वरूप स्वरूपात बदल तर ई आर पीमुळे व्यवसाय स्वरूपातील बदल ई आर पीमुळे व्यवसायातील माहिती प्रणाली पद्धतीची जागा मिळत मिळ मिळ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिकांना घेतल्यामुळे व्यवसायाच्या स्वरूपात अमूलग्रह बदल झाले आहेत त्यामुळे व्यवसायातील कर्मचारी अधिक गतिमान बनले आहेत ई आर पीमुळे व्यवसायाच्या विविध प्रकार गरजही नि, ब बदलत या आहे याचा परिणाम म्हणून निम निर्माणित सॉरी नियमित क्षेत्रातील निर्मिती क्षेत्रातील विविध प्रकारच्या गरजाही ब बदलत आहेत ठीक आहे यामुळे सध्या स्थिती माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात तज्ज्ञांना व व्यावसायिक सेवा देणाऱ्या व्यावसायिकांना फार महत्त्वाचे प्राप्त झाले आहे ठीक आहे तर आपण जेव्हा कुठलं बी ॲप्लिकेशन यूज करतो आपण त्याच्याप्रमाणे थोडेफार चेंजेस करत असतो स्वतःमध्ये ठीक आहे ई आर पीमुळे कंपनी पण आपल्या थोडेफार पद्धती बदलत आहे ज्या ज्याच्यामुळे ती कंपनी त्या सॉफ्टवेअरबरोबर ॲडजस्ट होऊन जाते ते एका सॉफ्टवेअर एक एक जो काय आहे तो कंपनीबरोबर ॲडजस्ट होतोच पण कंपनीला पण थोडंफार त्याच्याबरोबर ॲडजस्ट हो व्हावं लागतं एक्झाम्पल जर म्हणायचं म्हटलं तर जेव्हा प्रोडक्शनची कंपनी आहे ज्याच्यामध्ये अशी काही इंजिनिअर्सची गरज नाही आय टी इंजिनियरची गरज नाही पण जेव्हा ई आर पी येतो तेव्हा आय टी एखादा आय टी इंजिनिअरची गरज लागत असते कुठं जर ई आर पीमध्ये ॲपमध्ये किंवा सॉफ्टवेअरमध्ये फॉल्ट आला असेल किंवा कु कि तो हँग झाला किंवा त्याच्यामध्ये काहीतरी बदल आलेत अपग्रेडेशन आलेत तर त्याच्यासाठी आय टी इंजिनियर हेल्प करत असतो किंवा आत्ता जे काही बदल आलेत ई आर पी सॉफ्टवेअरमध्ये काळाच्या गरजेप्रमाणे त्याप्रमाणे आपल्याला आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये थोडेफार चेंजेस करावे लागतात ठीक आहे तर हे सगळे झाले महत्त्व ई आर पीचे त्याच्यानंतर आपण बघूयात फायदे ई आर पीचे ठीक आहे पहिलं वन प्लेस फॉर ऑल इन्फॉर्मेशन व्यवसायातील माहितीचं एकत्रीकरण एक ठीक आहे तर ए आर पीमुळे आपले जे व्यवसायाची माहिती आहे ते सगळे एका जागेवरती एकत्रित होऊच जाते म्हणजे जर कुठल्या हायर लेवल मॅनेजमेंटला किंवा ओला बघायचं आहे की आज प्रॉडक्शन किती झालं आहे आजचं रॉ मटेरियल किती आहे रॉ मेटेरियलचं काय झालं कुठल्या पण लेवलची गोष्ट असू दे त्या एका मिनटामध्ये आपल्याला कळून जाते आपल्या एक्झॅक्ट आपल्या कंपनीची पोझिशन काय आहे कुठल्याही मोमेंटमध्ये ती कंप्लीट आपल्याला माहिती मिळते कारण ई आर पीमुळे एके जाग्यावरती एका जाग्यावरती सगळी माहिती असते ठीक आहे ई आर पी पॅकेजमुळे जे काही वेगवेगळे मॉड्यूल्स आहेत त्याच्यामध्ये आपण आपली इन्फॉर्मेशन डेली बेसिसमध्ये अपग्रेड करत असतो आणि त्या अपग्रेडेशनमुळे आपल्याला एक, एक, एक कुठंही कधी एकत्रित एक माहिती मिळते म्हणजे आपण बघतोय की आपली सेल्स रेशिओ काय त्यानंतर आपण प्रोडक्शन रेशिओ बघतोय तर त्या दोन्हीमध्ये कम्पेअर करून आपल्याला जे काही नवीन डिसिजन्स घ्यायचे ते आपल्याला घेत येऊ शकता येतात जर ई आर पी ॲप नसलं असतं तर काय झालं असतं सेल्सच्या मॅनेजरला बोलवा प्रोडक्शन मॅनेजरला बोलवा त्यांच्याकडनं त्यांचा काय जो काही डेटा आहे तो त्यांच्याकडनं तो कलेक्ट करून घ्या ते डेटा कलेक्शनमध्ये पण एक दोन दिवस जातात ते कम्प्लीट चार्ट्स ते कम्प्लीट पाय डायग्राम्स ते सगळे एक एक, एक करून ते आणणार आणि मग आपण डिसिजन घेणार हे टाईम कंझ्युमिंग प्रोसेस कट होऊन जातं आणि ही आर पीमुळे एका जागेवरती आपल्याला प्रोडक्शनची पण माहिती मिळते सेल्सची पण माहिती मिळते आणि आपण पटकन जे काही डिसिजन आहेत ते आपण घेऊ शकतो इन्क्रीज अँड फ्लेक्सिबिलिटी लवचिकतेत वाढ ठीक आहे ई आर पीमुळे आपल्याला माहिती की आता आपण पोझिशन कुठं आहे आपण कसे आहोत आप आपण कुठे कुठे किती किती इन्व्हेस्टमेंट केली आहे कुठे कुठे आपण किती फायनान्स टाकलेला आहे कुठे कुठे किती किती कॅपिटल इन्व्हेस्ट झालेलं आहे किती रॉ मटेरियल्स अवेलेबल आहेत त्याच्यामुळे आपली जी काही लवचिकता आहे ती चेंज आपण त्याच्यामध्ये वाढ करू शकतो म्हणजे सपोज कंपनी आहे चांगली चालते आणि कंपनी आता छोटी आहे म्हणजे लोकल लेवलची कंपनी आहे ठीक आहे पर्टिक्युलर एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर आपण एक्झाम्पल घेऊया पालेकर कंपनी ठीक आहे पालेकर कंपनी ही सगळ्यांना ब्रेड बिस्किटची कंपनी माहिती आहे ती एक चांगली कंपनी आहे ठीक आहे तर सपोज जर ती कंपनी ई आर पी यूज करते तर त्यांना त्यांची देन प्रॉ आत्ता जी काही माहिती आहे आत्ता कुठल्या पोजिशनवरती आहेत ते त्यांना माहिती आहे आणि चांगल्या प्रॉडक्ट्स असल्यामुळे एका मोठ्या कंपनीने त्यांना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं ओके आणि ते म्हणले आम्हाला डेली बेसिसवरती एवढा एवढं प्रॉडक्शन करून हवं आहे तर ई आर पीमुळे त्यांना पटकन हो का नाही डिसिजन घेता येतो प्लस त्यांना जे काही चेंजेस करायचे आहेत त्याच्या फ्लेक्झिबिलिटी त्याच्यामध्ये त्यांना लवचिकता मिळते ठीक आहे तर जे काही आपण म्हणू शकतो ऑपॉर्च्युनिटीज जे काही मिळत आहेत आपल्याला कंपनीला चांगली कंपनी असल्यामुळे किंवा आपली कंपनी जी काही आहेत त्याच्यामध्ये जे काही आपल्याला चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतात संधी मिळतात ते कॅप्चर करण्याची काय ॲबिलिटी आपल्याला मिळते कारण आप आर पीमुळे जी काही आपली कंपनी आहे ती लवचिक झालेली आहे ई आर पीमुळे आपल्याला कधीही कुठलाही डिसिजन घेऊ शकतं आपण घेऊ शकतो आणि त्याच्यामुळे आपली फ्लेक्झिबिलिटी पण जी काय आहे ती वाढत आहे ठीक आहे इन करेक्ट प्लॅनिंग अचूक विश्लेषण आणि नियोजन क्षमता ठीक आहे एक्सक्यूज <coughs> मी अचूक नियोजन नीव... आणि विश्लेषण म्हणजे काय आपण एक्झॅक्टली प्लॅन करू शकतो की बाबा आत्ता सपोज प्रॉडक्ट रॉ मटेरियल तीन दिवस आहे एवढा रॉ मटेरियल आहे आपल्याकडे तर आपण आत्ता डिसिजन घेऊ शकतो की आता जर आपल्याला मागवायचं तर आपल्याला किती रॉ मटेरियल मागवावं लागेल आपण टोटल महिन्याचा मागवायचा आहे का एका पर डे पर, पर वीकली मागवायचं आहे आपल्याला रॉ मटेरियल डिमांड कशी आपल्याला रॉ मटेरियलची घ्यायची आहे ह्याची प्लॅनिंग करण्यामध्ये दे मदत येते ओके त्याच्यानंतर अॅनालिसिस काय आपण जेवढं घेतो आहे तेवढं आपल्याला बराबर मिळतो आहे का नाही जर आपण एवढं एवढं घेत असू आपण जर रॉ मटेरियल जास्त घेऊन ठेवलं आहे तर त्याचा फायदा होतो आहे का नुकसान होतं या सगळ्या गोष्टींची साठी ई आर पी खूप महत्त्वाचा ठरत असतो ठीक आहे तर जे काही प्लॅनिंग आहे नियोजन हो आहे जे काही विश्लेषण आहे याच्यामध्ये एक चांगली मदत मिळते ई आर पीमुळे कारण आपल्याला आपले चार्ट्स माहिती असतात आपल्याला माहिती असते की आपण ई आर पी ॲप वापरल्यामुळे आपल्याला माहिती आहे आपलं प्रोडक्शनची स्केल काय आहे आपल्या रॉ मटेरियल युजेजची सेल काय आपला वर्किंग प्रोसेस प्रोग्रेस जो काय आहे तो किती दिवसांचा ड्युरेशन आहे किंवा जे काही फायनल गुड्स आहेत ते किती दिवस आपल्या कंपनीमध्ये टिकून राहतात ठीक आहे असं नसतं की नस आज प्रोड्यूस केला आणि आज सगळं तो माल विकून गेला असं कधीच होत नाही ते किती दिवस गोडा गोडाऊनमध्ये राहत आहे माल ते सगळी माहिती आपल्या ई आर पीमध्ये माहीत असते त्याच्यामुळे आपण प्लॅन करू शकतो की बाबा पुढच्या महिन्यामध्ये जर आपल्याला सेल इनक्रीज करायचे तर आपण कसं करणार किंवा ॲनालाईज करायचं की बाबा आपलं प्रॉडक्शन जास्त होतं आहे का डिमांडपेक्षा का कमी होतंय का डिमांडपेक्षा पण त्याच्यावरती सोल्युशन काय त्याच्यावरती प्लॅनिंग पुढं काय करायचे या सगळ्या गोष्टीची माहिती मिळते आपल्याला ठीक आहे नंतर यूज ऑफ लेटेस्ट टेक्नॉलॉजी आधुनिक तंत्रांचा वापर ई आर पी हे आधुनिक तंत्र आहे आय टी सॉफ्टवेअर आहे तर तो जसा डेव्हलप होत राहतो तशी तशी आपली कंपनी जी काय डेव्हलप होत राहते आणि आपण आधुनिक दुनियाबरोबर आधुनिक जगाबरोबर आपण त्या वाटचालीत चालत असतो आणि आपली कंपनी जी आहे ती प्रोग्रेस होत असते ठीक आहे ई आर पीमध्ये आधुनिक माहिती तंत्रज्ञान आय टी व आय टी इंडस्ट्री वापर केली जाते यामुळे आय ई आर पी राब राबविणाऱ्यांना उपक्रमाची वाढ व वा विक आणि विकास होण्यास मदत झाली आहे यामध्ये मुक्त पद्धती ओपन सिस्टीम क्लायंट सर्वस टेक्नॉलॉजी कम्प्युटर एजेड ॲक्विशन अँड लॉजिस्टिक सपोर्ट्स ई कॉमर्स इत्यादी तंत्रज्ञानाचा वापर केल केला गेला गेला आहे याचा फायदा व्यवसायाचा व भविष्यकाळ बदल जाणून घेण्यासाठी होऊन 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 त्याची अंमलबजावणी करण्यात शक्य करण्यात येण्यात शक्य झाले आहे या पद्धती लवचिकतेमुळे व्यवसाय संस्थेला नवीन बदलांचा अवलंबन देखभाल व विस्तार कार्य करण्यात शक्य झाले आहे तर आधुनिक टेक्नॉलॉजी आपण यूज करतो आहे तर त्याच्यामध्ये दे डेली बेसिसवरती चेंजेस येतात आणि जे काही नवीन टेक्नॉ नवीन चेंजेस मार्केटमध्ये आलेत त्याचा आपल्याला टेक्नॉलॉजिकल हेल्प लगेच मिळून जातं आहे ई आर पीमुळे ठीक आहे आता आधी एवढा ई कॉमर्स होतं पण आता जे लॉकडाऊन जर बघू आपण तर ई कॉमर्स एवढा एवढ्या लेवलने वाढला आहे की ऑलमोस्ट एव्हरी कंपनी आता आहे ई कॉमर्समध्ये एव्हरी कंपनी ऑनलाईन सेल्स करण्याचं आहे ठीक आहे तर ई आर पीचा फायदा काय ई आर पीमध्ये ऑलरेडी सॉफ्टवेअर आहे ऑलरेडी एक सिस्टीम टाकली गेली आहे स्टेप्स टाकले गेले आहेत प्लॅनिंग स्टेप्स प्रोसिजर सगळी टाकलेली गेली आहे आपण ती स्टेप्स आणि प्रोसिजर फॉलो करू की आपला पण ई कॉमर्स किंवा ऑनलाईन जो काही धंदा असेल तो आपल्याला चांगल्या पद्धतीने वाढवू शकतो आपण तो स्टार्ट करू शकतो आणि प्रोग्रेस करू शकतो ठीक आहे ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस संसाधनांचा परिपूर्ण उपयोग व्यवसायातील विविध भागांचा संसाधनांचा एकमेकांशी असणारा संबंध विचारात घेऊन त्याच्यामध्ये समन्वय सॉरी समन्वय साधला जातो विविध निर्णय घेण्यास अचूक माहिती मिळते विविध कार्यांचे प्रभावी नियोजन आणि नियंत्रण करता करता येते येत असल्याने श्रम भांडवल यंत्रसामग्री कच्चा माल उप उपकरणे इत्यादी संसाधनांचा परिपूर्ण व्यापार करता येतो तर ई आर पीमुळे आपल्याला करंट पोझिशन काय ते इझिली मिळत कळत असते ठीक आहे आपण कुठं आहोत हे आपल्याला इझी कळत असते त्याच्यामुळे आपल्याला मॅक्झिमम युटिलायझेशन आपल्या प्रत्येक रिसोर्सचा कर करू शकतो आपण कच्चा माल भांडवल श्रम उपक्रम इत्यादी गोष्टींचा आपण पुरेपूर वापर करू शकतो आणि मॅक्झिमिम मिनिमम इनपुटमध्ये मॅक्झिमम आपण प्रॉफिट किंवा आउटपुट कमवू शकतो ठीक आहे त्यानंतर सॅटिस्फॅक्शन ऑफ कस्टमर ग्राहकांना पूर्ण समाधान व्यवसाय संघटनेला ई आर पी प्रणाली अंमलात आणल्यामुळे कामाची अचूक वाढून अचूकता वाढून उत्पादन दर्जात सुधारणा झाली आहे उत्पादकांना गुणवत्ता वाढवण्या वाढ वाढत्यास ग्राहकांना समाधान मिळते तर ई आर पी ॲपमुळे आप आपण आपली लवचिकता वाढवतो आहे आपण आपली कार्यक्षमता वाढवतो आहे आणि त्याच्यामुळे आपले जो काही आउटपुट आहे तो क्वालिटेटिव्ह आउटपुट होतो त्याची क्वालिटी त्याचा काही ज दर्जा आहे तो दर्जा चांगला वाढत आहे आणि त्याच्यामुळे जे ग्राहक आहेत त्यांना सॅटिस्फॅक्शन मिळतो किंवा त्यांना समा पूर्ण समाधान आपण देऊ शकतो ठीक आहे स्मूथ फंक्शनिंग ऑफ रॉ मटेरियल पर्चेसिंग योग्य एक सेन पुरवठादारांच्या कामगिरीत सुधारणा ठीक आहे स्मूथ फंक्शनिंग ऑफ रॉ मटेरियल परचेसिंग म्हणजे काय आपण जो काही कच्चा माल विकी विकत घेत असतो किंवा कच्चा मालचे जे काही पुरवठा असतो त्याच्याचमध्ये फंक्शनिंग जो काय त्याचं जे कार्यक्षमता आहे ती चांगल्या पद्धतीने होते ते एक सरळ पद्धतीने होते एक ते एक स्मूथ फ्लो त्याचा होत असतो ठीक आहे पुरवठादारांच्या कामगिरीची सुधारणा का होते त्याच्यामुळे पुरवठादारांची कामगिरीची सुधारणा म्हणजे काय आपल्याला का रोजचं रोज माहिती की की काय आपल्याकडे रॉ मटेरियल केवढा आहे तो रॉ मटेरियल किती दि दिवसापर्यंत चालेल ह्याच्यामुळे आपण प्री ऑर्डर करू शकतो ठीक आहे ऑर्डर केल्यामुळे जेव्हापर्यंत जेव्हा आपला माल संपतोय तेव्हापर्यंत आपल्याकडे दुसरा फ्रेश स्टॉक रॉ मटेरियलचा आलेला असतो ठीक आहे कच्चा माल किती आहे आज अवेलेबल तो किती दिवसांपर्यंत चालणार तर आपण कधी कच्चा माल मागवावा म्हणजे आपल्याला लगेच मिळेल किंवा आपल्याला फास्ट जे जी डिलेवरी होईल म्हणजे आपल्याला माल ठेवण्याची पण गरज लागणार नाही कच्चा माल आणि आपण फ्रेश कच्चा माल डेली टू डेली वापरू शकू आणि ते आपण फ्रेश मागवण्याच्या मागे आपण करेक्ट टाईममध्ये त्याचं दे ऑर्डर देऊ या सगळ्या गोष्टीमध्ये ई आर पी जो आहे तो मदत करत असतो ठीक आहे तर रॉ मटेरियल परचेसिंगचं काम जो काय कच्चा माल विक्रे विक्री करण्याचं जो काही काम आहे ई आर पीमुळे खूप सोपा होऊन जातो आपल्याला माहिती आहे आता आपला कच्चा माल चालणार आहे चार दिवस आणि कच्चा मालचा ड्युरेशन असतो चा चार महिने टिकणारा ठीक आहे तर आपण इथं डिसिजन घेऊ शकतो की आपण चार महिन्याचा टोटल माल मागवायचा आहे कारण आपण जास्त माल मागवलं तर आपल्याला बार्गेन चांगलं करता येईल आपले कॉस्ट कमी होणार पण रॉ मटेरियलचं वर्क इन प्रोग्रेस जर आपण घेतलं सपोज एक्झाम्पल आपण घेऊयात प्रोडक्शनचं ब्रेड प्रोडक्शन ठीक आहे आपली बेकरी आहे आपण ब्रेड प्रोडक्शन करत असतो तर ब्रेडसाठी काय काय लागतं ईस्ट लागतो मैदा लागतो दूध लागतं दही लागतं या सगळ्या गोष्टी लागतात तर ह्याच्यामध्ये मैदा जो आहे तो चार महिने पाच महिने टिकू शकतो ई जो आहे तो पण आपण प्रिझर्व करू शकतो पण दूध दही जे काही गोष्टी आहेत ते आपण जास्त दिवस टिकू नाही शकत आपण मॅक्झिमम दोन दिवसामुळे तो युटिलाईज करायचा असतो ठीक आहे तर याच्यामध्ये मैदा जर आपण जास्त क्वांटिटीमध्ये मागवली तर आपण तिकडे पैसा वाचवू शकतो पण दूध आपण जास्त क्वांटिटीमध्ये मागवू शकत नाही कारण तो खराब होऊन जाणार ओके तर आपण कुठली गोष्ट कधी मागवणार ह्याच्यामध्ये एक लवचिकता मिळेल ह्याच्यामध्ये एक समाधान मिळेल आपल्याला म्हणजे चांगली क्वालिटीचं चा प्रॉडक्ट आपण यूज करतोय कंटिन्युअसली नवा चा म्हणत चांगल्या चा क्वालिटी चा कंटिन्युअसली आपल्याला मिळत राहत आहेत आणि पुरवठादारकांना आपण टाईम टू टाईम ऑर्डर देऊ शकतो ठीक आहे म्हणजे दूध रोज मला शंभर लिटर लागत असेल तर रोजचा रोज मला शंभर लिटरचा ऑर्डर जातो आहे का नाही त्याच्यावरती आपला एक कमांड राहतो त्याच्यावरती आपल्याला एक लक्ष राहतं मैदा सगोज आपल्याला शंभर किलो दिवसाला लागत असेल तर तो ॲट अ टाइम आपण एक टनभर भर मैदा मागवतो आहे का कसं मागवतोय या सगळ्या गोष्टी आपण हो बघत राहत असतो ठीक आहे त्याच्यामुळे पुरक्षो पुरवठादारांना टाइम टू टाईम ऑर्डर जाते आणि त्यांची कामगिरीवरती सुधारणा होते आणि आपल्याला विदाउट टाईम वेस्ट करून विदाउट एक्स्ट्रा एनर्जी अँड मनी वेस्ट करून आपल्याला प्रोडक्शन जो काय तो स्मूथली जात असतो ठीक आहे त्याच्यानंतर पर्पज फुलफिलमेंट उद्दिष्टपूर्ती ई आर पी पॅकेजमुळे विविध कार्य केवळ एकाच व्यवसायातील हिशोब मालधाचा सा, मालसाठा खरेदी विक्री उत्पादन इत्यादी कार्यांचा विचार केला जात नाही तर संपूर्ण व्यवसाया व त्याची कार्यप्रणाली विचारात घेऊन ही पॅकेज तयार केली जाते त्यामुळे उत्पादन विक्री नाफा इत्यादी उद्दिष्टांची पूर्तता होते ठीक आहे तर जे काही आपले गोल्स आहेत ते अचीव्ह होतात जे काही टार्गेट्स आहेत ते अचीव्ह होतात आपल्या ई आर पीमुळे कारण आपण टाकलेलं असतं की आपल्याला महिन्याला सपोज टेन पर्सेंट प्रॉफिट हवं आहे आणि आपला रॉ मटेरियलचा एवढा कॉस्ट आहे आपला फायनान्स एवढा आहे आप आपला वर्क इन प्रोग्रेस एवढा आहे एवढा एवढा खर्च येत असतो तर त्याप्रमाणे त्या ई आर पी जो काही ॲप आहे तो आपल्याला सांगत असतो की दिवसाला तुम्ही एवढं प्रोडक्शन करा एवढं सेल्स तुमचा असेल तर इतकं इतकं मिनिमम प्रोडक्शन मिनिमम कॉस्टमध्ये आपण मॅक्झिमम आउटपुट कसं देणार ज्या सगळे जे काही टार्गेट्स आहेत त्याची फुलफिलमेंट होते ई आर पीमुळे ठीक आहे त्यानंतर डिसएडव्ह्टेजेस किंवा तुटे बघूयात तुटे बघूयात ई आर पीचे तोटे सॉरी तोटे बघूयात ई आर पीचे पहिलं आहे एक्सपेन्सिव्ह किंवा खर्चिक तर खर्चिक म्हणजे काय आपण सॉफ्टवेअर घेतलं म्हणजे त्याच्यावरती एक्सपेन्स येणारच ठीक आहे तो सॉफ्टवेअर परचेस करण्यासाठी मोठा खर्च येत असतो ई आर पी हा इझिली दहा रुपये फ्री वीस रुपयाला काही मिळत नाही त्याचे कॉस्ट हजार रुपयामध्ये असते ठीक आहे आणि ॲन्युअली त्याचं पॅकेज किंवा सबस्क्रिप्शन त्याचा रिन्यू करावा लागतो ॲन्युअली रिन्युएशनचे वेगवेगळे चार्जेस लागतात त्यानंतर त्याचे मेंटेनन्सचा वेगळा कॉस्ट लागतो आज तो बंद पडला आज तो अटकला आज कुठं काय झालं का आज कम्प्युटरला प्रॉब्लेम झाला आज वायरस घुसला कम्प्युटरमध्ये तर या सगळ्या गोष्टींवरती काही ना काहीतरी खर्च होत असतो तर तो खर्च आपल्या कंपनीसाठी खर्चच झाला त्याच्यावरती आपण जर वापरला तर त्याचा यूज चांगला आहे पण तो ॲक्च्युली खर्च झाला तर खर्च झालाच तो कंपनीला आणि त्याच्यामुळे ई आर पी कोणी यूज करावं ह्याच्यावरती डिपेंड असतं जे छोटे छोटे उद्योग आहेत त्यांनी नाही ई आर पी यूज केला तरी चालेल कारण खर्च जो काही ई आर पी ॲपवरती आहे ॲप सॉफ्टवेअरवरती आहे तो मोठा मोठा असतो ठीक आहे तर हे झालं पहिलं खर्च एक दुसरा आहे टेक्स्ट टाईम इन इम्प्लिमेंटेशन ऑफ ई आर पी ई आर पी अंमलबजावणी दीर्घकालाव का सॉरी दीर्घ का कालावधी ई आर पी प्रणाली ही प्रत्येक व्यवसायाचा अत्यंत सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करून तयार करावे लागतो ठीक आहे तर आपण जेव्हा ई यूज करायला स्टार्ट करतो तेव्हा आपण प्रत्येक गोष्टीचे डिटेल्स आपण त्याच्यामध्ये टाकत असतो म्हणजे आपण सपोज रॉ मटेरियल किती रोजचा घेतला तो टाकणार आपण त्याच्यामध्ये आउट वर्क इन प्रोग्रेस किती दिवसाचा असणार ते टाकणार त्यानंतर फायनल प्रॉडक्ट जे आहेत ते कसे येणार ते टाकणार त्याचे क्रॉस सगळी आपण टाकणार तर डेली बेसिसवरती त्याला अपग्रेडेशन करावं लागतो आणि त्याला वेळ लागतो कम्प्लीट ऑर्गनायझेशनची आपण त्याच्यामध्ये माहिती टाकत असतो ठीक आहे आपण पूर्ण कंपनीचा डाटा विजू आहे तो आपण त्याच्यामध्ये टाकत असतो आणि त्याच्यानंतर ती सॉफ्टवेअर आपल्यामध्ये बदल घडत असती आपल्या कंपनीप्रमाणे ठीक आहे तर ह्याच्यासाठी कालावधी दीर्घ आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे आज ॲप घेतला आणि आजचा आज वापर करायला चालू केला असं काही नाही आहे आज ॲप घेतला त्याच्यामध्ये आपण एक महिनाभर आपण फक्त डाटा स्फील करत असतो त्यानंतर त्याला एक दहा दिवस किंवा पाच दिवस म्हणून आपण प्रोसेस करायला लागतात आणि त्याच्यानंतर ते तुम्हाला कम्प्लीट चार्ज आणि कंप्लीट प्रोसिजर दाखवणार की तुम्ही कसं ती ॲप यूज करू शकता तुम्ही कुठं कुठं त्या त्या ॲपचे फायदे आहेत कशी ॲप आपण वापरणार डेली बेसिसवरती आणि त्याचं आउटपुट कुठून कसं मिळणार या सगळ्या गोष्टी आपण मिळत असतो आणि त्याच्या ह्या इम्प्लिमेंटेशनमध्ये खूप वेळ लागतो आम्हाला या अंमलबजावणीमध्ये दीर्घ का कालावधी लागते एका मिनटाचं काम नाही आहे ठीक आहे त्याच्यानंतर नीड ऑफ ट्रेनिंग फॉर एम्प्लॉईज कारण कामगारांमध्ये तांत्रिक ज्ञान व कौशल्याचा अभाव ठीक आहे तर लॅक ऑफ सॉरी एक्सक्यूज मी लॅक ऑफ टेक्नॉलॉजिकल नॉलेज अँड स्किल्स ऑफ एम्प्लॉईज म्हणजे कर्मचाऱ्यांमध्ये तांत्रिक ज्ञान व कौशल्याचा अभाव म्हणजे प्रत्येक एम्प्लॉईला कॉम्प्युटर uh, येतो असं नाही आहे ऑलमोस्ट सगळ्यांना कम्प्युटरची बद्दल बेसिक नॉलेज असते पण जे काही छोट्या लेवलवरती काम करणारे लो लेवल ऑर्गनायझेशनमध्ये काम करणारे जे असतात लोअर लेवल मॅनेजमेंटमध्ये असं नाही की त्यांना माहितीच आहे टेक्नॉलॉजी कशी वापरायची आणि तो ॲप कसा वापरायचा ह्याच्यासाठी एक वेगळी ट्रेनिंग लागत असते ठीक आहे कोणी पण ॲप उघडला आणि त्याला वापरायला आलं असं नाही आहे इझी ॲप नाही आहे तो यूजेलिज युटिलायझेशनसाठी तो थोडासा ट्रिकी ॲप आहे त्याच्यामध्ये भरपूर वेगवेगळे सब पार्ट आहे त्याच्यामध्ये भरपूर वेगवेगळे कमांड्स आहेत त्याच्यामध्ये खूप डिटेल्ड स्टडी करावा लागतो त्या ॲपचा आपल्याला यूज करण्यासाठी त्याच्यामध्ये वेगवेगळे कमांड्स आहेत एक्झाम्पल आपण टॅलीचंच घेऊया टॅली हे ई आर पी नाही आहे टॅली हा ई आर सॉरी टॅली हा ई आर पीचाच एक प्रकार आहे ठीक आहे बरं त्याचा फोकस फक्त फायनान्समध्ये आहे त्याचा फक्त फोकस अकाउंटिंगमध्ये आहे ते आपल्याला डेली बेसिसवर आपण आपल्याला ते चार्ज अप दाखवत असतो डेली बेसिसवर आपल्याला रेशोज दाखवत असते वेगवेगळे किती आपल्याला प्रॉफिट रेशो आहे किती आपला सेल्स रेशो आहे या सगळ्या रेशो ते आपल्याला रोज निर् रोजच्या रोज आपल्याला अपडेट करत असतो पण टॅली कसं वापरणं ह्याच्यासाठी आपल्याला वेगळी ट्रेनिंग लागते आणि ही ट्रेनिंग हे नॉ हे जे काही तंत्रज्ञान आहे कौशल्य आहे याची अभावता आहे आपल्या कंट्रीमध्ये त्या आपल्या आपल्याला शोधावे लागतात शोधून शोधून माणसं आपल्याला भेटतात हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी ठीक आहे त्यानंतर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची गरज किंवा नीड फॉर ट्रेनिंग ऑफ एम्प्लॉईज म्हणजे जेव्हा आपण एम्प्लॉई रिक्रूट करतो तेव्हा आपल्याला शिकवावं लागतं की बाबा ही ॲप कशी वापरायची ही टेक्नॉलॉजी ही सॉफ्टवेअर कशी वापरायची एक्झाम्पल टॅली हा एक ई आर बीचाच एक एक्झाम्पल आहे ठीक आहे टॅली हा फक्त फायनान्शियल रिलेटेड ई आर पी आहे ठीक आहे तर या ई आर पी तर आपण जेव्हा अकाऊंटिंग डिपार्टमेंटमध्ये जर आपण कर्मचारी घ्यायचे म्हटले तर आपण आधी बघतो की बाबा त्यांनी टॅलीचा कोर्स केला आहे का नाही जर केला नसेल तर आपल्याला त्यांना प्रॉपर ट्रेनिंग द्यावी लागते कि किंवा आपले जुने अकाउंटंट आहेत आत्ता आपण टॅली स्टार्ट करतो आहे कंपनीसाठी आपली आता कंपनी चांगली चालती आहे आणि आपल्याला आता टॅली स्टार्ट करायची आहे कंपनीमध्ये यूज करण्यासाठी तर आत्ता जे अवेलेबल अकाउंटंट्स आहेत त्यांना आपल्याला एक प्रशिक्षण द्यावं लागतं त्यांना आपल्याला ट्रेनिंग द्यावं लागतं कारण आपण त्यांना आज काढू शकत नाही आपण नाही म्हणू शकतो तुम्हाला टॅली नाही तर मी तुम्हाला घेणार नाही आपल्या कंपनीमध्ये तसं नाही करता येत नाही करता येत कारण त्यांना आपल्या कंपनीचं कम्प्लीट माहिती असते की कंपनी कशी चालते कुठे कुठले एक्सपेरसेस असतात कुठे कुठले इन्कम्स असतात तर त्यासाठी आपल्याला त्यांना एक प्रशिक्षण द्यावं लागतं ठीक आहे सपोर्ट ऑफ हायर लेवल मॅनेजमेंट इज नेसेसरी उच्च व्यवस्थापनाच्या पाठिंब्याची गरज ठीक आहे तर उच्च उच्च व्यवस्थापन जो काय आहे त्याची गरज असते त्याची पाठिंबाची गरज असते जर त्यां ते ॲग्रीज करत नसतील या ॲप्सबरोबर तर त्या या ॲपचा काही उपयोगच नाही ठीक आहे जर त्यांना युजफुलच नसणार आहे तर त्याचा काही उपयोगच नाही त्या ॲपचा ठीक आहे ई आर पी प्रणाली निर्माण करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उच्च व्यवस्थापनाचे पाठिंब्याची गरज आहे कारण यासाठी आधुनिक तंत्रांचा वापर खर्चिक तंत्र कर्मचारी प्रशिक्षण इत्यादीसारख्या बाबीस उच्च व्यवस्थापनाने विचारात घेऊन ते अंमलबजावणी आणण्यास तयारी तयारी दर्शवली पाहिजे ठीक आहे म्हणजे काय फक्त तो ॲप यूज करणं इझी नाही आहे ठीक आहे त्यासाठी आपल्याला आपल्या एम्प्लॉईला ट्रेनिंग द्यावी लागती तो ॲप पर्चेस करावा लागतो जो हजार हजार रुपयासमध्ये असतो जर डेली सबस्क्रिप्शन आपल्याला पर्चेस करावा लागतो त्याच्यामुळे हे एवढे जे काही खर्च होणार आहेत त्याच्यामुळे ते हायर लेवल मॅनेजमेंटला आपल्याला विचारूनच तो ॲप आपल्याला यूज करण्यात येत असतो किंवा तो सॉफ्टवेअर आपल्याला यूज करावा करायला परमिशन मिळत असते ठीक आहे त्यानंतर नीड फॉर एक्सपर्ट्स किंवा तज्ञांच्या मदतीची सतत गरज तर ई आर पी जे काय आहे ते शेवटी एक सॉफ्टवेअर झालं तर त्याच्यामध्ये इंजिनियर्सची गरज लागत असते किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपर्सची काही आहे ती गरज लागतच असते कारण आज आपल्याला ही गोष्ट येत नाही उद्या आपल्याला ती गोष्ट येते नाही आज आपल्याला ही गोष्ट करत नाही उद्या आपल्याला ती गोष्ट करत नाही आज कम्प्युटर हँग झाला उद्या ॲप हँग झाला आज व्हायरस घुसलं या एवढ्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला तंत्र जो काही तंत्र सॉरी एक्स जो काही एक्सपर्ट आहे त्याची आपल्याला खरंच मदत मदत कंटिन्युअसली लागत असते आणि आपल्याला जर मोठी कंपनी असेल तर ते आपल्याला पमनंटली आपल्याला त्याला हायर करावं लागत असतो जर छोटी कंपनी आहे तर त्याला आपण फक्त त्यावेळा कामापुरतावरती बोलवून त्याच्या ते ते तेवढे प्रोफेशनल चार्जेस पे करून आपण आपण आपला जो काही काम आहे तो चालू करून राहू शकतो पण त्याच्यासाठी तज्ज्ञांची गरज मात्र जी आहे ती लागतच राहत असते ठीक आहे अपर्स फ्रॉम एम्प्लॉई अँड दर युनियन्स ठीक आहे कर्मचाऱ्यांना बदलास विरोध जर जेव्हा आपण ई आर पी यूज करतो तेव्हा चान्सेस असतात की कर्मचारी अपोज करणार कारण कर्मचाऱ्यांना माहिती नसतो तो ॲप काय त्याचे फायदे काय आहेत तर ते म्हणतात जर तुम्ही टेक्नॉलॉजी आणली तर आपली नोक नोकरी जाणार आमचे जे काही एम्प्लॉयमेंट आहे ती कमी होऊन जाणार ऑफकोर्स ते कमी होऊनच जाणार जसं आपण एक्झाम्पल बघूया बँक्समध्ये जर तुम्ही एक नाईन्टीन नाईन्टीजच्या आधी जर तुम्ही बँक बघत असाल तर त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट एवढी प्र मोठ्या प्रमाणात होती की विचारू नका की एका ऑर्गनायझेशनमध्ये की एका ऑफिसमध्ये किमान पन्नास आणि साठ साठ बँक बँकिंग पीपल वर्क करत होते पण आत्ता आपण बँक बघतो त्यामध्ये हार्डली पाच सहा लोकं काम करत असतात एक वेगळा कॅशर असतो आणि तीन चार डेस्क असतात जे तुम्हाला हेल्प करत असतात आणि ऑनलाईन बँक्स झाल्यामुळे आत्ता युजली uh, कर्मचाऱ्यांची uh, डायरेक्ट कस्टमरबरोबर uh, जो काही कम्युनिकेशन असतो तो कमी झालेला आहे बॅक ऑफिस व कंपनी क एम्प्लॉईजचा लागतो एम्प्लॉई नाही लागत असं नाही बँक्सला एम्प्लॉईज लागतातच पण क्वांटिटी जी आहे ती कमी झाल्यामुळे आत्ता एम्प्लॉईज जे काय आहे ते अपोस्ट करत होते आधी कम्प्युटर्सला घेण्यासाठी क uh, बँक्समध्ये पण जसं डेव्हलपमेंट होत राहते आपल्याला चेंजेस करावे लागतात ऑर्गनायझेशनमध्ये आणि त्याच्यामुळे जे काही आपल्या कामगार आहेत ते हो का किंवा कर्मचारी आहेत ते अपोज करणार किंवा ई आर पी ॲप वापरू नका आमची नोकरी जाऊ शकते किंवा आम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो आम्ही त्याच्याबरोबर आपण ॲड आम्ही ॲडजस्ट कसं करणार आम्ही डेव्हलप त्याप्रमाणे कसं होणार आम्ही चेंज कसं करणार ऑर्गनायझेशनमध्ये ऑर्गनायझेशन कम्प्लिटली चेंज होऊन जातो जेव्हा आपण आपण ई आर पी सॉफ्टवेअर जो काही आहे तो घेत असतो ठीक आहे तर कर्मचाऱ्यांचा विरोध हा एक मोठे मोठी मोठा तोटा आहे ई आर पीचा ठीक आहे चेंजेस इन टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानात बदल बदलतील बदलायची शक्यता तर डेली बेसिसमध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आहेत नवीन नवीन अपग्रेडेशन्स येत असतात तर हे जे बदलत राहते आहेत कंटिन्युअस टेक्नॉलॉजी तो एक तोटा आहे ई आर पीचा का कारण जेवढ्या लेवलवरती टेक्नॉलॉजी बदलत आहे तेवढ्या लेवलबरोबर कंपनी ॲडजस्ट होते आहे का नाही हा एक मोठा प्रश्न असतो ठीक आहे कंपनी <सथी> फास्ट टेक्नॉलॉजीबरोबर चेंज होत राहणे हे जास्त करून म्हणजे तेवढ्या स्पीडवरती चेंज होणे हे खूप अवघड गोष्ट असते किंवा खूप किचकट गोष्ट अशी म्हणू शकतो आपण कारण आज टेक्नॉलॉजी चेंज झाली परत तुम्ही तुमची कंप्लीट कंपनीची सिस्टीम चेंज कराल परत उद्या टेक्नॉलॉजी चेंज झाली त्याच्यामध्ये ॲडिशन्स आले परत तुम्हाला त्या त्या एरियाजमध्ये चेंजेस करावे लागणार तर हा एक मोठा तोटा आहे ई आर पीचा की आपल्याला टेक्नॉलॉजी चेंज झालं की आपल्याला परत ते कंपनीमध्ये ते चेंजेस आणण्यामध्ये थोडाफार वेळ लागते थोडे श्रम लागतात थोडं खर्च होत असतो ठीक आहे तर हे सगळं होतं ई आर पी बद्दल ठीक आहे थँक्यू